नमस्कार मित्रांनो, मी सुरेश अकोलकर, आपला मित्र ॲग्रो इंडिया गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत अद्रक आले देणे निवडताना व साठवताना घ्यावायची काळजी व पूर्व मशागत. तर अद्रकीचे बेणे साठवताना सर्वप्रथम फुगीर बेणे निवडावे, जेणेकरून फुगीर बेणे असल्यामुळे ती निरोगी असते व जास्तीत जास्त जर्मिनेशन होऊ शकते. यानंतर त्याला जास्तीत जास्त डोळे असावे व निवडताना टोळ म्हणजे मातृ बेणे घेऊ नये, जेणेकरून तुमची सड होणार नाही. यामुळे बेणे निवडताना ही काळजी घ्यावी व बेणे साठवताना महत्त्वाची काळजी म्हणजे छिद्रे असलेला पाईप त्यामध्ये टाकावं, जेणेकरून बेणेच्या गंजीमध्ये हवा खेळती राहील व तुमचं बेणं हे खराब होणार नाही. यानंतर बेणे झाकताना पोत्याचा वापर करावा, जेणेकरून उष्णतेमुळे तुम्ही जर पाणी मारत असाल तर पाणी हे जास्त वेळ टिकून उष्णतेचा परिणाम हा तुमच्या बेण्यावर होणार नाही व जास्तीत जास्त बेणं हे ओलं राहील. यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला असा पडतो की यामध्ये बुरशीची वाढ होते, जसे या पद्धतीनं दाखवत आहे की बेणं हे पांढरं पडतं. तर बेणं जर पांढरं पडत असेल तर त्यासाठी या 22:3 M25 किंवा साफ पावडर याची फवारणी करावी, किंवा बादरीभर पाण्यामध्ये साधारण 15 लिटरमध्ये याचं द्रावण तयार करून या संपूर्ण गंजीवरती पाणी मारून घ्यावं व पोते ओले करून यावर गंजीवर टाकून घ्यावे, जेणेकरून तुमच्या जर्मिनेशनसाठी कुठलाही परिणाम होणार नाही, बुरशीची वाढ होणार नाही. यानंतर आपला पुढील भाग येतो पूर्व मशागत. आपण ज्या जमिनीमध्ये अद्रकीची आल्याची लागवड करणार आहोत त्या जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी व ही नांगरट केलेली जमीन साधारण 1 ते 1.5 महिना 40 ते 45 डिग्री सेल्सिअसला तापून द्यावी, जेणेकरून बुरशी पूर्णपणे मेल्या जाते. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.